लोकसभा विधानसभा आणि ग्रामसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या पराभवाचे आकलन करत वंचित बहुजन आघाडी पक्षाने नवीन संघटना बांधण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात हे नवीन पदाधिकारी नेमण्यात आलेत. अकोला सारख्या ठिकाणी जो बाळासाहेब आंबेडकरांचा गड मानला जातो अशा ठिकाणी त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्यांनी सामूहिक राजीनामे देऊन पक्ष सोडला. आता असे पदाधिकारी वंचित मधून गेल्यानंतर पक्ष बांधणीसाठी राज्यभर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोल्यातून पदाधिकारी गेल्याने पक्षाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाहीये. पक्ष आणखीन मजबूत उभा राहील अशी आशा आता वंचित बहुजन आघाडीला वाटते. लोकसभा आणि विधानसभेत झालेल्या पराभवानंतर भारिप बहुजन महासंघाचे विसर्जन करून वंचित बहुजन आघाडीत त्याचं विलनीकरण करण्यात आलं. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे जे कोणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते त्यांना वंचित बहुजन आघाडीत नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे. नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे आणि इथं वंचितांची ताकद फार मोठी आहे हे आम्ही मागे लोकसभेला आणि विधानसभेला दाखवून दिलेलं आहे. आता यापुढे आम्ही महापालिकेच्या इलेक्शनमध्ये दाखवून देऊ की वंचितची खरी ताकद काय आहे. वंचितचे कमीत कमी 25 नगरसेवक येतील यावेळेस हे अशी मी ग्वाही देतो. इक्वॅलिटीचा लढा आहे त्याच्यामध्ये महिलांचा फार मोठा सहभाग आहे. आता आताच आमच्या नांदेडची कार्यकारिणी घोषित केलेली आहे. त्या कार्यकारिणीमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीनं साहेबांनी स्थान दिलेलं आहे. जे अध्यक्ष दिलेले आहेत उपाध्यक्षपद दोन महिलांना दिलेलं आहे आणि त्यांनी महिलांना सामावून घेतलेलं आहे.